तुम्ही पाहू शकता आपण तयार केलेले चिरोटे किती मस्त खुसखुशीत झाले आहेत अगदी खारीपेक्षाही हलक्या आहेत नमस्कार मी पूजा परिपूर्ण स्वातमध्ये आपलं मनापासून स्वागत आजपासून आपण दिवाळी फराळाच्या रेसिपींना सुरुवात करणार आहोत त्यामध्ये आज, आज आपण खूप सारे लेयर्स असलेले जिभेवर ठेवताच विरघळतील असे मस्त खुसखुशीत चिरोटे कसे करायचे हे आज, आज आपण पाहणार आहोत तयार चिरोटे वीस ते पंचवीस दिवस हवाबंद डब्यामध्ये असेच्या असेच मस्त खुसखुशीत राहतात जरी तुम्ही चिरोडे पहिल्यांदा करत असाल तरीही ते तुम्हाला व्यवस्थितच जमतील इतक्या सोप्या पद्धतीने तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी संपूर्ण माहिती सांगितली आहे आपल्या चॅनलवर दिवाळी फराळाच्या बऱ्याच रेसिपीज उपलब्ध आहेत त्या लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देत आहे त्या सर्व रेसिपीज तुम्ही पाहू शकता चला तर मग आजच्या रेसिपीला सुरुवात करूया चिरोटे करण्यासाठी इथं मी भांड्यामध्ये एक कप मैदा घेतलेला आहे एक कप मैदा म्हणजे जवळपास सव्वाशे ग्रॅम होईल इतका मैदा आहे कप भरताना मी हाताने घट्ट दाबून भरलेला नाही आहे हलकासा टॅप करून जितका मैदा कपमध्ये मावेल एवढाच घेतलेला आहे आता आपण हा मैदा चाळून घेऊया इथं मी एक कप मैद्याचे चिरोटेचं प्रमाण दाखवत आहे डिस्क्रिप्शनमध्ये मी तुम्हाला पाव किलो मैद्याचं प्रमाण देईनच त्यानुसार तुम्हाला हवे तितके चिरोटे करू शकता आणि आता आपण एक कप मैद्यासाठी दोन टेबल स्पून बारीक रवा घालायचा आहे या रव्याला चिरोटे रवा असं देखील म्हणतात बारीक रवा नसेल तर जाड रवा मिक्सरला फिरवून घ्या चवीनुसार थोडंसं मीठ घालायचं खूप जास्त घालायचं नाही आहे आणि आता आपण चमच्याने ही सगळी साहित्य आधी मिक्स करून घेऊया आणि मग आपण यामध्ये एक टेबलस्पून कडकडीत गरम असलेल्या साजूक तुपाचं मोहन घालूया एक कप मैद्यासाठी एक टेबल स्पून साजूक तुपाचं मोहन घालायचं आहे आणि आधी आपण चमच्याने मिक्स करून घेऊया कारण तूप कडकडीत गरम आहे तूप हलकसं गार झालं की नंतर आपण हाताने मैद्याला मोहन लावून घ्यायचं आहे प्रत्येक कणा काना कणाला लागेल अशा पद्धतीने सोळून मैद्याला मोहन लावायचं आहे बघा आपण यामध्ये घातलेलं मोहन अगदी बरोबर झालेलं आहे अशी मूठ वळून बघायची व्यवस्थित मूठ वळली जाते याचा अर्थ आपण घातलेलं मोहन पुरेसं झालेलं आहे आता आपण यामध्ये थोडं थोडं दूध घालून पीठ मळून घेऊया इथं मी अर्धा कप दूध घेतलेलं आहे इथं मी दूध घेतलं आहे तुम्ही पाणी घेतलं तरीही चालेल थोडं थोडं घालायचं आणि पीठ मळून घ्यायचं आहे आपल्याला पीठ खूप जास्ती सेलसर करायचं जा नाही आहे साधारण घट्टसरच आपण गोळा मळून घ्यायचा आहे दूध आपण थोडं थोडं घालून पीठ मळलं म्हणजे पीठ आपल्याला व्यवस्थित मळता येतं पीठ आधीच जास्त खूप पातळ केलं म्हणजे मग पोळी थोडीशी ओलसर होते आणि पुन्हा आपण याला वरून साठा लावतो त्यामुळे ती अजूनच ओलसर बनते आणि जेव्हा आपण पोळीचा रोल करतो तेव्हा तो व्यवस्थित बनत नाही आणि मग चिरोट्यानं आपल्याला हवे तसे लेअर्स येत नाहीत म्हणून पीठ मळताना थोडंसं भट्टसरच मळायचं आहे अशा पद्धतीने थोडं थोडं दूध घालून आपण आपल्याला हवं तसं पीठ मळून घेऊया दोन तीन मिनिटं मी पीठ अगदी छान मळून घेतलेलं आहे बघा पीठ मी चपातीच्या पिठापेक्षा थोडंसं घट्टसर मळलेलं आहे अगदी खूप जास्त घट्ट नाही आहे किंवा खूप जास्त सेलसर देखील नाही आहे आपल्याला असंच पीठ मळून घ्यायचं आहे आपण अर्धा कप दूध घेतलं होतं त्यातलं एक टीस्पून फक्त दूध उरलेलं आहे तुम्हाला दूध थोडंसं कमी अधिक लागू शकतं पिठाच्या वेगवेगळ्या प्रकारानुसार आता आपलं हे पीठ मळून झालं आहे यावर झाकण ठेवून कमीत कमी अर्ध तास तरी आपण पीठ हे मुरवत ठेवूया आणि त्यानंतर पुढची तयारी करूया यानंतर आपण चिरोट्यांसाठी साठा तयार करूया त्यासाठी इथं मी भांड्यामध्ये दोन टेबल स्पून कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे तुमच्याकडे कॉर्नफ्लॉवर नसेल तर तुम्ही तांदळाचं पीठ घेतलं तरीही चालेल आता आपण यामध्ये दोन टेबलस्पून साजूक तूप घालूया बघा तूप खूप जास्त पातळ नाही आहे असंच आपण साठा करायला तूप घ्यायचं आहे आता ही दोन्ही साहित्य व्यवस्थित मिक्स करून घेऊया दोन टेबलस्पून कॉर्नफ्लॉवर आणि दोन टेबलस्पून साजूक तूप हे प्रमाण अगदी बरोबर होतं बघा साठा तयार आहे साठ्याची अशी कन्सिस्टन्सी ठेवायची आहे म्हणजे तो आपल्यालाच पोळीला व्यवस्थित लावता येतो अर्ध तास झाला आहे आता आपण झाकण काढूया बघा आपण तयार केलेलं पीठ व्यवस्थित भिजलं गेलेलं आहे तुम्ही पाहू शकता रवादेखील आपण यामध्ये घातला होता तो व्यवस्थित भिजला जातो हलकंसं पुन्हा मळून घ्यायचं इथे जर तुम्हाला वाटत असेल की आपण मळलेलं पीठ खूपच जास्त घट्ट झालं आहे तर थोडंसं पाण्याचा किंवा दुधाचा हात लावून तुम्ही पीठ हलकं मऊ करून घेऊ शकता मळून घेतलेल्या पिठाचा गोळा मी इथं पोळपाटावर घेतला आहे आणि आता आपण या गोळ्याचे दोन भाग करून घेऊया समान दोन भाग केलेले आहेत कारण एकाच गोळ्याच्या तीन पोळ्या लाटल्या तर त्या खूप जास्त मोठ्या होतील पोळपट कमी पडेल म्हणून मी दोन भाग करून घेतलेले आहेत आणि पुन्हा आपण या गोळ्याला लांबटाकर देऊया आता आपण या पिठाचे पुन्हा तीन भाग करून घेऊया मी तीन पोळ्यांचा एक रोल करणार आहे तुम्ही चार पाच पोळ्यांचा देखील रोल करून चिरोटे करू शकता म्हणजे चिरोट्यांना अजून खूप जास्ती लेअर्स येतील एखादा गोळा जर मोठा झाला असेल तर त्यातलं पीठ काढून आपण तिन्ही गोळे समान करून घ्यायचे आहेत आणि मग याला असा चपटा कर द्यायचा पोळी लाटण्यासाठी इथे मी पोळपाट घेतला आहे आपण तयार करून घेतलेल्या पिठाचा गोळा मी कोरड्या पिठामध्ये घोळवून घेतलेला आहे खूप जास्त पीठ लावायची गरज नाही आहे तुम्ही पीठ न लावता देखील पोळी लाटू शकता आपल्याला शक्य तितकी पातळ पोळी लाटून घ्यायची आहे जितकी तुम्ही पोळी पातळ लाटाल तितके आपल्या चिरोट्यानं छान लेअर्स येतील आणि चिरोटे हलके बनतील पोळी लाटताना सारखं सारखं पीठ लावायचं नाही आहे एकदाच पीठ लावायचं आणि पातळ पोळी लाटून घ्यायची तुम्ही पाहू शकता आपली पहिली पोळी लाटून झालेली आहे आणि मी पोळी किती पातळ लाटली आहे बघा वरून पोळपाटही दिसतोय इतकी पातळ पोळी लाटून घेतलेली आहे बघा अशीच आपण पातळ पोळी लाटायची आहे इथं एक पोळी लाटली अजून आपण दोन पोळ्या लाटून घेऊया आणि मग पुढची तयारी करूया सुरुवातीला आधी मी तीन पोळ्या लाटून घेतल्यात आणि बघा आता आपली ही पोळी तयार आहे पोळीला आपण तयार साठा लावून घेऊया काठापर्यंत लागेल अशा पद्धतीने आपण साठा लावून घ्यायचा आहे मी तीन पोळ्यांचा एक रोल करणार आहे अजून एक रोल होईल इतकं पीठ शिल्लक आहे अजून तीन पोळ्या लाटून दुसरा रोल तयार होईल बघा साठ्याची अशीच कन्सिस्टन्सी ठेवायची म्हणजे साठा व्यवस्थित लावता येतो जर तुम्ही चमच्याने लावाल तर तो व्यवस्थित लागत नाही आता पहिल्या पोळीला साठा लावून झालेला आहे आपण यावर दुसरी पोळी ठेवूया अलगट ठेवायची आणि ती व्यवस्थित करून घ्यायची अशा पद्धतीने दुसऱ्या पोळीलाही साठा लावायचा यानंतर वरून तिसरी पोळी ठेवायची आणि तिसऱ्या पोळीलाही आधीसारखाच काठापर्यंत साठा लावून घ्यायचा आहे साठ्याचा खूप जास्त जाड थर लावायचा नाही आहे किंवा अगदी पातळ पण लावायचा नाही आपल्या तिन्ही पोळ्यांना साठा लावून झालेला आहे आता आपण याचा रोल करणार आहोत पोलपाट थोडासा सरकवून दाखवते म्हणजे तुम्हाला व्यवस्थित दिसेल बघा अशा पद्धतीने आतमध्ये हवा राहणार नाही अशा पद्धतीने आपण रोल करायचा आहे घट्ट दाबून रोल करायचा म्हणजे चिरोट्यांना अगदी छान लेअर्स येतात तुमच्या लक्षात येईल मी कशा पद्धतीने करते असाच आपण अगदी घट्ट रोल करून घेऊया या काही छोट्या छोट्या महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवल्या तर आपले चिरोटेही असेच मस्त खुसखुशीत बनतील बघा कोणतंही काम करताना लक्षपूर्वक केलं म्हणजे ते व्यवस्थितच होतं मग आपण हे टोक अगदी व्यवस्थित बंद करायचं आणि मग हलक्या हाताने हा रोल गोल फिरवून घ्यायचा मध्ये थोडासा जाडसर होतो हाताने असा गोल फिरवून घेतला म्हणजे सगळ्या लेअर्स एकमेकांना व्यवस्थित चिकटतात आणि रोल देखील दोन्ही बाजूने व्यवस्थित बनतो आता आपला रोल तयार आहे आपण धारदार सुरी घ्यायची सुरुवातीला आधी दोन्ही टोकं कापून घ्यायची रोल कट करताना आपल्याला धारदार सुरीच वापरायची आहे नाहीतर आपण तयार केलेले लेअर्स ले जर सुरीला धार नसेल तर त्या मिटल्या जातात साधारण अर्ध्या इंचाच्या एवढ्या लाट्या तयार करून घेणार आहोत अर्थात चिरोटे जसे तुम्हाला लहान मोठे आवडत असतील त्यानुसार तुम्ही लाट्या तयार करून घ्या बघा मी अशा पद्धतीने रोल कट करून घेतला आहे आणि तुम्ही पाहू शकता किती छान लेअर्स आलेले आहेत अजिबात मिटले गेलेले नाही आहेत बघा अशाच पद्धतीने शिल्लक राहिलेल्या पिठाचा देखील रोल करूया बघा इथं आपले बारा लाट्या तयार झालेल्या आहेत आता आपण चिरोटे लाटून घेऊया त्यासाठी तयार लाटी घ्यायची बघा लेअर्स असलेली बाजू वर ठेवायची ज्या जास्ती लेयर्स असतील ती बाजू वर ठेवायची आहे आणि मग हाताने हलकंसं असं दाबून घ्यायचं आहे खूप जास्त जोर लावायचा नाही आहे आणि हलक्या हाताने आपण आता चिरोटे लाटून घ्यायचे आहेत चिरोटे लाटत असताना आपण आता पीठ लावायची अजिबात गरज नाही आहे जेवढी आपण पुरी जाड लाटतो तेवढंच आपण चिरोटा लाटायचा आहे पण हलक्या हाताने नाहीतर सगळ्या लेअर्स मिटल्या जातील बघा किती छान लेअर्स आलेल्या ले आहेत पुन्हा अजून तुम्हाला मी एक चिरोटा लाटून दाखवते लेअर्स असलेली बाजू वर घ्यायची हाताने ती थोडीशी घट्ट दाबून घ्यायची जर तिच्या कडा बाहेर आल्या असतील तर त्या हाताने अशा मिटवून घ्यायच्या आहेत अशा पद्धतीने आणि कडा देखील आपण व्यवस्थित लाटून पुरीसारखा चिरोटा तयार करायचा बघा हाही चिरोटा तयार आहे अशाच पद्धतीने आपण सगळे चिरोटे आधी लाटून घेऊया आणि मग तळूया चिरोटे तळण्यासाठी इथे मी गॅसवर कढईमध्ये मिडियम फ्लेमवर तेल आधी हलकं गरम करून घेतलं आणि गॅसची फ्लेम लो ठेवलेली आहे चिरोट्या तेलात टाकल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की तेल कितपत गरम आहे एवढ्या कमी गरम तेलामध्येच आपण चिरोटे तळून घेणार आहोत आधी मी चारच चिरोटे तळणार आहे कारण चिरोटे फुलून येतात त्यांना आतमध्ये फुलण्यासाठी जागा हवी म्हणून कमीत कमी चिरोटे घालायचे बघा साधारण मिनिटभरातच चिरोटे फुलून वर आलेले आहेत चिरोटे वर आले की अगदी हलक्या हाताने झाऱ्याने प्रेस करायचं लक्षात घ्या अगदी हलक्या हाताने करायचं आहे मग आपण झाऱ्याने असं तेल उडवायचं तुम्ही आपण जे वरणाचा चमचा असतो त्याने देखील वरून तेल घालू शकता म्हणजे मग चिरोटे व्यवस्थित फुलून येतात बघा जसं आपण वर तेल घालतो तसे त्याच्या पाकळ्या मोकळ्या व्हायला सुरुवात होते अगदी छान असे पदर सुटतात चिरोटे आपण सुरुवातीपासून शेवटपर्यंत अगदी लो फ्लेमवरच तळायचे आहेत म्हणजे ते छान खुसखुशीत होतात आणि त्यांचा जास्ती देखील गडद होत नाही तळाकडची बाजू दोन तीन मिनिटं शेकल्यानंतर आपण आता हे चिरोटे पलटून घेणार आहोत आणि दुसरी बाजूदेखील दोन मिनिटं छान तळून घेणार आहोत असेच आपण थोड्या थोड्या वेळाने चिरोटे पलटायचे आहेत एका वेळेचे चिरोटे तळण्यासाठी चार ते पाच मिनिटं लागतात अगदी झटपट तळून होतात पुन्हा दोन मिनिटांनी चिरोटे पलटून बघूया बघा तळाकडून देखील मस्त हलका सोनेरी रंग आलेला आहे इतका रंग येईपर्यंतच आपण चिरोटे तळणार आहोत यापेक्षा जास्ती गळद रंग येऊ द्यायचा नाही आहे यामध्ये थोडंसं तेल शिल्लक राहतं त्यामुळे त्यांना अजून थोडासा रंग आपोआपच येतो सगळं तेल निथळून काढायचं आहे अशा पद्धतीने बघा किती छान लेअर्स आलेले आहेत अगदी गुलाबासारखेच आपले सा चिरोटे तयार झालेले आहेत चिरोट्यांना लेयर्स येतात त्यामुळे त्या लेयर्समध्ये थोडंसं तेल शिल्लक राहतं मग काय करायचं असा मोठा झारा घ्यायचा तयार चिरुटे या झाऱ्यामध्ये असे उलटे करून ठेवायचे म्हणजे त्यामधलं जास्तीचं तेल निथळून जातं दुसरे चिरोटे तळून होईपर्यंत आधीचे चिरुटे असेच आपण या झाऱ्यावर ठेवायचे म्हणजे बहुतेक तेवढं तेल निथळलं जातं आणि मग आपले चिरोटे जास्त तेलकट होत नाहीत तेल निथळल्यानंतर तयार चिरुटे टिश्यू पेपरवर ठेवायचे म्हणजे जे काही तेल शिल्लक असतं ते पेपर शोषून घेतात दुसऱ्या बॅचचे पण असेच आपण चिरोटे तळून घेणार आहोत गॅसची फ्लेम लोच आहे चार पाच चिरोटे तेलामध्ये घालाय तेल तेला ते वर आले की झाऱ्याने अशा पद्धतीने तेल उडवायचं म्हणजे बघा त्यांना मस्त लेअर्स पडतात अगदी सगळे पदर मोकळे होतात हलक्या हाताने चमच्याने त्यांना प्रेस करायचं खूप जास्त जोराने करायचं नाही आहे कारण तेलामध्ये ते अगदीच हलके असतात आणि एक बाजू दोन मिनिटं भाजून झाल्यावर चिरोटे आपण पलटून घेऊया दोन तीन मिनिटांनी एक एक करून आपण सगळे चिरोटे अशा पद्धतीने पलटून घेऊया अगदी हलक्या हाताने पलटायचे बघा दुसऱ्या वेळेचे चिरोटे देखील अगदी छान तळून झालेले आहेत मस्त हलका सोनेरी रंग आला आहे चिरोट्यांना मस्त लेअर्स आलेले आहेत आधीसारखेच आपण हे मोठ्या झाऱ्यामध्ये काढून घ्यायचे म्हणजे त्यातलं सगळं तेल निथळं जाईल आणि अशाच पद्धतीने आपण सगळे चिरोटे तळून घेणार आहोत बघा अगदी छान असे गुलाबाच्या पाकळ्यांसारखे आपले चिरोटे तयार आहेत तयार चिरोटे इथे मी सर्विंग प्लेटमध्ये काढून घेतले आहेत पाहून तुमच्या लक्षात येईल आपले चिरोटे किती छान मस्त झालेले आहेत मी तुम्हाला चिरोटे जवळून पण दाखवते बघा किती मस्त पदर सुटलेले आहेत अजिबातच वातड झालेले नाही आहेत दोन्ही बाजूनी बघा आणि रंग पण मस्त एकसारखा आलेला आहे खूप जास्त डार्क रंगावर मी तळलेले नाही आहेत बघा आता मी या चिरोट्यांवर वरून पिठीसाखर घालणार आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही पिठीसाखर घालू शकता किंवा तुम्ही चिरोटे पाकात देखील टाकू शकता पाकातले चिरोटे कसे करायचे याची रेसिपी पण आपल्या चॅनलवर उपलब्ध आहे ती लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देत आहे तुमच्या चवीनुसार तुम्ही वरून साखर घाला सगळ्यात शेवटी आपण चिरोटे कसे झालेत ते पाहूया बघा मी तोडून दाखवते पाहून तुमच्या लक्षात येईल की आपले चिरोटे किती छान हलके झालेले आहेत विकतची खारी देखील इतकी हलकी नसते तितके आपले चिरोटे हलके झालेले आहेत बघा अशाच पद्धतीने हे चिरोटे तुम्ही घरी नक्की करून बघा रेसिपी आवडली तर तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये अवश्य कळवा माझ्या अशाच नवनवीन रेसिपीजसाठी परिपूर्ण स्वादला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा पुन्हा भेटूया या अशाच एका नवीन रेसिपीसोबत पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद